पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांचा वाढदिवस नवीन पनवेल सेक्टर 17 येथील जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तेथे भेट देऊन संदीप पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त संदीप पाटील यांच्या सौजन्याने वृक्षारोपण आणि नगरसेविका सुशीला घरत यांच्या निधीतून गार्डनमध्ये उभारण्यात आलेल्या ओपन जिमचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते सी भगत, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, तुषार भगत, नितीन चोरघे, राजू पाटील, संजय भंडारी, भूषण म्हात्रे आदी उपस्थित होते. भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल यांनीही संदीप पाटील यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान वाढदिवसानिमित्त संदीप पाटील यांनी शिवाजीनगर येथे जाऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी संदीप पाटील यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर भाजप कार्यकर्ते जगदीश घरत देखील सोबत होते. पनवेलचे माजी नगराध्यक्ष माननीय संदीप पाटीलजी यांच्या वाढदिवसानिमित्त या इथे ओपन जिम आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून व्यायामाचं ओपन जिमचं साहित्य या इथे लावण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन त्याच्याचबरोबर इथे ए टाईपमध्ये तिथे कमान आणि कमानीचं सुशोभीकरण आणि त्याच्याचबरोबर सकाळच्या वेळेसुद्धा मॅचेस झाले अशा प्रकारचे विविध कार्यक्रमांचं या इथे आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याच्या उद्घाटनासाठी या इथे विविध मान्यवर उपस्थित आहेत. माननीय संदीप पाटीलजी यांचं काम त्यांचं काम हे सर्वांना चांगल्या प्रकारे संत माहिती आहे. समजा किती संत ते जनतेशी युवकांशी त्यांची जोडलेली नाळ आणि त्याच्यामुळे सर्व समाजासाठी ते नेहमीच ते ॲक्सेसिबल असतात आणि इथे समाजातील कोणत्याही संकट समस्यांसाठी कोणत्याही संकटांसाठी नेहमीच संत ते धावून जातात आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये ते नेहमी हव्याविषय आहेत. परंतु आत्तापर्यंतचे त्यांचे निर्णय हे चुकलेले होते आणि त्याच्यामुळे संत ते काहीसे मागे पडल्यासारखं वाटावं. परंतु संत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये इथे प्रवेश केल्यापासून त्यांनी एकदा पुन्हा एकदा त्यांनी इथे ज्या प्रकारे जोर मारलेला आहे मला विश्वास आहे की पुढील काळामध्ये या इथे पुन्हा एकदा संदीप पाटीलजी हे एक अतिशय तडफदार पद्धतीने उभे राहिलेले आणि जनतेच्या सोबत संत आज ज्या प्रकारे आवडत आहेत आणखीन आणि आणखीन त्यांची प्रगती होत जाईल अशा प्रकारचा मला इथे विश्वास वाटतो. त्यांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही शुभेच्छा देतो. आज माझ्या वाढदिवसानिमित्त नवीन पर्वमध्ये सकाळपासून विविध कार्यक्रम आयोजित केले होते. सर्व मित्रपरिवार असेल म्हणजे इथे चिंतक असतील आपले कार्यकर्ते असतील त्यांनी त्यांच्या स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम झाले होते. सकाळीच नवीन पर्वमध्ये विलेज गार्डनमध्ये ज्या क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात त्याच्यामध्ये सीझनची क्रिकेट स्पर्धा तिथल्या खेळाडूंनी ठेवली होती. जेणेकरून गेली आम्ही 5-7 वर्षापूर्वी त्यांना जो मैदान उपलब्ध करून दिला होता त्याची जाणीव त्यांनी ठेवली. तसेच इथे जे विविध मार्केट आपण उभे केले होते त्या मार्केटमध्ये आमचा सत्कार करण्यात आला होता. आज त्यांना तिथे आम्ही एप्रॉनचं वाटप देखील करतो आहे की जे खाद्यपदार्थ विक्रेते असतील ते स्टॉलवर केले जातात त्यांना त्यांचे एक एप्रॉन आम्ही जवळ नवीन पर्यंतमध्ये काही जे विक्रेते जे तिथे बनवणारे आहेत त्यांना देतो आहे. दोन ज्याला एक गेट आणि कमान आणि तिथं कमानीचं सुशोभीकरण आता आम्ही सेक्टर 13 गार्डनच्या बाजूला आहे तिथे आम्ही केलं होतं आणि सन्माननीय नगरसेविका सुशीला घरत यांच्या नगरसेविकेमध्ये ओपन जिम जे खेळण्याचे साहित्य बसवलं जातं तर उद्घाटन आता परेश ठाकूर साहेब यांच्या हस्ते केलेलं आहे. सर्वांनी मला आज मनापासून भरभरून प्रेम दिला इथल्या स्थानिक रहिवासी नागरिक त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद.